हरिभाऊ राठोड इम्पेरिकल डेटा संदर्भात प्रतिक्रिया देत म्हणाले की ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा केला जात आहे, त्यापासून भाटिया आयोग सदस्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांना इम्पेरिकल डाटा समजला नाही, आडनावरून चुकीच्या पद्धतीने सर्वे सुरू आहे, हा सर्वे थांबविण्यात यावा अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय. ओबीसीचं राजकीय आरक्षणासाठी जो इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम चालू आहे हे भांडट्या आयोगाला अंधारात ठेवून चालू आहे. त्यांच्या कुठल्याही सदस्याला काही कल्पना नाही की आडनावरून हे जे सर्वेक्षण चालू आहे याची त्यांना सूत्रांनाही कल्पना नाही. हा निर्णय जो आहे राज्य सरकारच्या ग्रामीण विभागाच्या सचिवांनी घेतलेला आहे आणि हे जे चालू आहे चुकीचं हे माननीय मुख्यमंत्र्याला सुद्धा अंधारात ठेवलं जात आहे. माननीय भुजबळ साहेबांना अजून इम्पेरिकल डाटाच कळलेला नाही आहे, त्यामुळे ते असं काही चुकीचं स्टेटमेंट करतात. जर हा टिकला नाही इम्पेरिकल डाटा तर आम्ही गणना करू. जनगणना ही जनगणनाच आहे, त्यांना का कळत नाही? ही ओबीसीची गणना चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हे त्यांना अजून कळलेलं नाही आहे. आणि त्यामुळे एक तर असं असलं पाहिजे की हे जाणीवबुजून सरकार हे मुद्दाम करत आहे किंवा त्यांना कळत नसेल असंही होऊ शकते. परंतु एकंदरीत हा जो इम्पेरिकल डाटा सरनेम म्हणजे आडनावानुसार चालू आहे तो ताबडतोब थांबवायला पाहिजे. माझी मागणी आहे की ताबडतोब हा सर्वे थांबवा आणि नव्या पद्धतीने परत मी काही फॉर्म्युला दिलेला आहे, मी काही चार्ट तयार करून दिलेला आहे, प्रोफॉर्मा तयार करून दिलेला आहे, तो सगळ्या मतदारसंघाचा 100% आपण इम्पेरिकल म्हणजे 100% आपण माहिती घेऊ शकतो. त्यामध्ये ओबीसी किती % आहे हे ठरवू शकतो. असं जर झालं नाही तर सर्वोच्च न्यायालयात हे टिकणार नाही. आणि जर सरकारने हे हा जे सर्वे थांबवला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाकडून हा सर्वे थांबवायला सरकारला भाग पडतो. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.